नमस्कार. CBS न्यूज मराठी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी तनिष्का गायकवाड आपल्या बरोबर. शिवव्याख्याते ते आमदार, वक्तृत्व ते नेतृत्व, अमोल मिटकरी यांची स्वप्नवत आमदारकी. जीवनात यशस्वी व्यक्तिमत्व घडवण्यामागे असतो संघर्षमय व अपरिचित प्रवास. असाच एक प्रवास म्हणजे राजकारणात नव्याने बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचाही संघर्षमय अपरिचित प्रवास अनेक तरुणाईसाठी आदर्शवत ठरण्याजोगा आहे. अकोला जिल्ह्यातील अमरावती जिल्हा सीमेलगत असलेले खारपान पट्ट्याचे गाव कुटासा राज्यभरात आपल्या वक्तृत्व शैलीची छाप पाडणाऱ्या अमोल मिटकरी यांचे गाव. त्यांच्या परिवारावर कर्मयोगी गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मोठा प्रभाव. जेमतेम 2 एकर शेती सांभाळून किराणा दुकान चालविणाऱ्या त्यांच्या वडिलांनी समाजसेवेची ज्योत त्यांच्यात जागती ठेवली असल्याने प्रबोधनासह पुरोगामी विचारांच्या प्रचार प्रसाराचे काम ते मोठ्या जोमाने करीत आहेत. विचार व्यक्त करण्याची शक्ती निसर्गाने सर्वांनाच दिलेली आहे, मात्र त्याचा प्रभावी वापर करून कुटासा सारख्या छोट्याशा गावातून थेट देशपातळीवरील आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांना प्राप्त केली आहे. राष्ट्रसंतांच्या भजनाची आवड आणि विचारांचा प्रभाव असणाऱ्या अमोल मिटकरी यांनी लहानपणापासून गुरुदेव भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार गावागावात पोहोचवण्याचे काम केले. आपल्या वक्तृत्व कलेची साधना व उपासनेतून त्यांनी श्रोत्यांवर लहानपणापासूनच प्रभाव पाडला. त्यांनी राज्यघटनेचा सखोल अभ्यास केला. राज्यघटनेतील बारकावे अभ्यासताना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही त्यांनी जाणून घेतले. गणेश उत्सव, दुर्गा उत्सव किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो, आपले विचार मांडण्याची त्यांना प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे संधी मिळत गेली. सर्व प्रश्नांची उत्तरे राज्यघटनेत असल्याचे ठाम मत ते आपल्या संभाषणामधून वारंवार व्यक्त करतात. सावरकरांचे जन्मगाव असलेल्या भगूर येथे केलेल्या परकड भाषणातून प्रतिगाम्यांचा त्यांनी समाचार घेतला. विचारपीठावरून उतरतानाच श्रोत्यांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतले होते. पंजाबराव देशमुख कॉलेजमधून 12वी पर्यंतचे आर्टे माध्यमातून शिक्षण घेतले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत BA डिग्री पूर्ण केली. आता सध्या MA चालू असून पुढे PhDचा विषयही त्यांचा धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज आहे. गावातील गणपती मंडळात तेथून त्यांचा माईकचा संपर्क चालू झाला. त्यांनी आजपर्यंत कुठेही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नाही. मेहनत करण्याचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. त्यांच्या गावात श्रावण महिन्यात पोत्याचे वाचन करण्याची एक प्रथा आहे. त्यात त्यांनी सुरुवातीस वाचन केले. त्यांचं ते वाचन ऐकून सर्व गावकरी व आजूबाजूच्या परिसरात त्यांचं कौतुक होऊ लागलं. त्यांनी स्वतः कधी शेतीत, कधी नाटकात, तर कधी किराणा दुकानात काम केले आहे व संघर्षमय प्रवास स्वतः अनुभवला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांच्या पुस्तकातून वक्तृत्वाची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यानंतर 12 जानेवारी 2005 मध्ये सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जयंती सोहळ्यात त्यांनी प्रथम भाषण केले. तेथूनच त्यांच्या भाषणात एक नवी दिशा मिळत गेली. ते भाषण ऐकल्यानंतर त्यांना साखूर गावात शिवजयंतीला 2000 रुपये ऍडव्हान्स देऊन निमंत्रित करण्यात आले. 19 फेब्रुवारी 2005 ला शिवजयंतीला साखूर गावात व्याख्यानाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजी महाराजांविषयी त्यांना पहिल्यापासूनच औत्सुक्य होते. त्यांनी त्यांचे सर्व जीवन चरित्र विषयी अफाट वाचन केले आहे. त्यांचं वाचन इतकं अफाट होतं की कर्नाटक मधील निपाणी या गावी त्यांना निमंत्रित केलेले असताना त्यांनी जवळपास 3.5 तास संभाजी महाराजांविषयी श्रोतेवर्गाला आपल्या भाषणाने भुरळ पाडली. त्यानंतर महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवीणदादा गायकवाड यांच्यामुळे संभाजी ब्रिगेडमध्ये त्यांचा सहभाग आला. संभाजी ब्रिगेडमध्ये एक धडाडीचे वक्ते म्हणून त्यांना ओळख मिळाली.
लोक माझा सांगाती या पुस्तकामुळे त्यांना राष्ट्रवादी पार्टीबद्दल आकर्षण निर्माण झाले. तसा त्यांचा अजून राजकीय संबंध आला नव्हता. 6 मे 2019 साली बारामतीला पवार साहेबांच्या मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ शारदा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या व्याख्यानमालेला अमोल मिटकरी यांना किरणजी गुजर यांनी निमंत्रण दिले होते आणि योगायोग असा की त्या व्याख्यानमालेचे उद्घाटक अजितदादा होते. त्या व्याख्यानमालेत अजितदादांवर देखील त्यांच्या भाषणाची छाप पडली. तो कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांनी त्यांना मुंबईला येण्यास निमंत्रण दिले. त्यानंतर त्यांचा फारसा संबंध आला नाही. ठरल्याप्रमाणे ते मुंबईला गेले. त्यावेळी त्यांना बिफोर या बंगल्यावर भेटण्यासाठी त्यांनी बोलावले होते. हा बंगला म्हणजे धनंजय मुंडे यांचा बंगला. ठरल्याप्रमाणे अमोल मिटकरी तेथे पोहोचले. पण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची वर्दळ पाहून त्यांना वाटले की आपला नंबर आज तरी येणार नाही. त्यांनी एका चिठ्ठीवर अजितदादांना तुम्ही मला भेटण्यासाठी बोलवलं आहे असा एक संदेश पाठवला. त्यानंतर दादांनी त्यांना लगेच बोलावून घेतले. त्यावेळी तेथे छगन भुजबळ साहेब, जयंत पाटील साहेब व अजितदादा उपस्थित होते. त्यावेळी पहिल्यांदा अमोलदादा मेटकरी यांनी राष्ट्रवादीत काम करण्याची इच्छा दादांकडे व्यक्त केली व कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ मला एक संधी द्या अशी विनंती केल्याने दादांनीही त्यांना एक संधी दिली. लोकसभेच्या निवडणुकीवेळी अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवरून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली. त्यावेळी अमोल मिटकरी यांना या यात्रेत सहभागी करून घेण्यात आले. महाराष्ट्रभर त्यांचा दौरा झाला. मग सर्वत्र त्यांच्या भाषणाची चर्चा होऊ लागली व सर्व श्रोते व स्वतः पवार साहेब देखील त्यांच्या भाषणाने प्रभावित झाले. पक्षाला अशाच एका हरवणारी वक्त्याची गरज असल्याने त्यांनी हेरले. त्यातूनच त्यांना विधान परिषद आमदारकीचे तिकीट मिळाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरित झालेले अमोल मिटकरी यांचा योगायोग असा की 14 मे म्हणजे संभाजी महाराजांच्या जयंतीवेळी त्यांना बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आले व त्यांच्या साधनेचे फळ त्यांना सुवर्णदिनी मिळाले. असा हा अमोल मिटकरी यांचा शिवव्याख्याते ते आमदार हा प्रवास तरुणाईसाठी नक्कीच प्रेरित करणारा आहे. ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अमोल मिटकरी यांनी आपल्या वाचनाच्या आवडीमुळे व वक्तृत्व शैलीवर सर्व काही उभे करून महात्मा बसवेश्वरास आदर्श मानून यांची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील तरुणाई समोर आदर्श निर्माण करून दिला आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS News मराठी.